घर फ्लॅट किंवा जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहाराचा दस्त नोंदवताना साक्षीदार आणि ओळखीच्या व्यक्तींना आता आणायला लागणार नाही खरेदी देणार आणि घेणार यांच्या आधार कार्डची पडताळणी करून खरेदी पत्र करता येणार आहे कोल्हापूर जिल्ह्यात ही प्रक्रिया लवकरच सुरू होईल अशी माहिती प्रभारी मुद्रांक सहजिल्हाधिकारी डी आर पाटील यांनी दिली घर फ्लॅट किंवा जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहाराचे नोंदणी करण्यासाठी दोन साक्षीदार आणि ओळखीच्या दोन व्यक्ती नोंदणी कार्यालयात आणाव्या लागतात नोंदणी अधिकाऱ्यासमोर त्यांना सह्या कराव्या लागतात दस्त नोंदवताना बोगसगिरी होऊ नये यासाठी ओळखीच्या व्यक्तीची सही घेतली जाते आधुनिक युगात बोगसगिरीला आळा घालण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत आधार कार्ड लिंकिंगमुळं ही प्रक्रिया अधिक सुटसुटीत झाली आहे सातबारा उतारा किंवा प्रॉपर्टी कार्डवर नाव असलेली व्यक्ती आणि खरेदी देणाऱ्या घेणाऱ्या व्यक्तींची आधार कार्डमुळं ओळख पटवता येणार आहे परिणामी दस्त नोंदणी करताना ओळखीसाठी वेगळे साक्षीदार आणण्याची आवश्यकता नाही ही, ही बाब लक्षात घेऊन नोंदणी महानिरीक्षक कार्यालयानं आधार कार्डच्या पडताळणीनंतर दस्त नोंदणी करण्याचं धोरण स्वीकारलंय याबाबत कोल्हापूर जिल्ह्यातील दस्त नोंदणी कार्यालयात चौकशी केली असता ही प्रक्रिया अजून सुरू झालेली नाही मात्र वरिष्ठ कार्यालयाकडून मार्गदर्शन आणि सूचना प्राप्त होताच त्याची अंमलबजावणी केली जाईल असं प्रभारी मुद्रांक सह जिल्हाधिकारी डी आर पाटील यांनी सांगितलं नोंदणी महानिरीक्षक यांच्याकडून मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतर आधार कार्ड लिंक झाल्यानंतर तांत्रिक बाबीची पूर्तता करून खरेदी घेणार देणार यांची पडताळणी करून कारवाई करण्यात तातडीने कारवाई करण्यात येतील